लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, किडनी, मूत्र विकार, मूतखड़ा, कैंसर, लैप्रोस्कोपी व किडनी प्रत्यारोपण तज्ञ। लाइफलाइन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे। यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। कल्पना आहे 20 जुलै रोजी आषाढी वारीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी शासनाने 10 मानाच्या पालख्या आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे। प्रत्येक पालखीमध्ये 40 वारकरी असतील। ते वारकरी त्यांच्या ठिकाणावरून 20-20 प्रमाणात 2 बसेसमध्ये इथे 19 तारखेला 3 वाजेपर्यंत हजर होतील। त्यानंतर तिथून इसबाबीपर्यंत सर्व जे मानाच्या पालख्या आहेत त्या पायी जातील। मात्र तिथून पुढचा जो 3.5 किलोमीटरचा जो पायाचा जे अंतर आहे ते सगळ्या वारीचे मिळून 20 जे वारकरी असतील ते पायी जातील। इतर सर्व बसने जातील। या सगळ्या ज्या पालख्या आहेत यांचं वास्तव्य इथे 24 तारखेपर्यंत असणार आहे आणि 24 तारखेनंतर त्यांची त्यांचा प्रवास सुरू होणार आहे। 20 जुलै 2021 रोजी शासकीय महापूजा जी आहे ती प्रस्तावित आहे। त्यानंतर वारीमध्ये जी काही मंडळी होती सगळ्यांची जी आहे आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे। वारीच्या कालावधीमध्ये 17-7 25-7 संचारबंदी इथे केलेली आहे आणि शहर प्लस आजूबाजूची 9 गावं आहेत त्या ठिकाणी संचारबंदी ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे 18-7 ते 25-7 या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। याचं संपूर्ण नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। त्याचा डिटेल प्रोग्राम आज आम्ही इश्यू करत आहोत, त्याची पण आपल्याला बरीचशी माहिती मिळेल। त्यानंतर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे त्याच्या बाबतीत मॅडम माहिती आपल्याला माहिती आहे।